खारघर मधील मलनिसारण वाहिन्या ब्लॉक होऊन मलमूत्र मिश्रित पाणी बाहेर रस्त्यावर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं. या बैठकीत या समस्येवर सकारात्मक चर्चा झाली असून व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी नादुरुस्त असलेले पंप दुरुस्त करण्याचे निर्देश दिले असून समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येईल असं आश्वासन दिले. या संदर्भात माजी नगरसेविका संजना कदम आणि समीर कदम यांचा पाठपुरावा सुरू होता. सिडको वसाहतीमधील खारघर सेक्टर 15, 16, 17, 18, 19 येथील सर्व सेक्टरमध्ये मागील काही वर्षांपासून मल्ल निस्सारण वाहिन्या मोठ्या प्रमाणावर ब्लॉक झाल्याने मलमूत्र मिश्रित पाणी, घरकुल, स्पेगेटी, वास्तुविहार, सेलिब्रेशन सेक्टर 18 आणि 19 येथील सोसायटी परिसरामध्ये पसरत आहे. त्यामुळे सोसायटीतील मलमूत्र मिश्रित पाणी STP प्लांटकडे जात नाही आणि चेंबर हे ओव्हरफ्लो होत आहे. तसंच सेलिब्रेशन सोसायटीच्या मागील बाजूस मोकळ्या रस्त्यावर नागरिक मोठ्या प्रमाणात फेरफटका मारण्यासाठी जात असतात, मात्र तिथेही चेंबरमधून मोठ्या प्रमाणावर मलमिश्रित पाणी बाहेर येत आहे. यामुळे या सर्व विभागात मोठ्या प्रमाणावर डासांचा त्रास वाढला आहे. तसंच या मलमूत्र मिश्रित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खारघर शहरातील मलमूत्र मिश्रित पाणी आणि सांडपाणी या प्रक्रिया केंद्रातील असणारे काही पंप सद्य परिस्थितीमध्ये नादुरुस्त आहेत. त्यामुळे मलमूत्र मिश्रित पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया न करता लगतच्या खाडीमध्ये सोडलं जात आहे. हे पाणी सोडण्यासाठी असणारी पाईपलाईन याला कुठल्याही प्रकारचा फ्लॅप NRV ऑल नसल्या कारणाने खाडीतील पाणी हे पुन्हा या मलनिस्सारण केंद्रात येतं. यामुळे शहरातून येणारं पाणी थांबलं जातं आणि त्यामुळे संपूर्ण पाईपलाईनमध्ये हे मलमूत्र मिश्रित पाणी पसरतं. त्यामुळे मलनिस्सारण केंद्रातून अधिकचं पाणी खाडीमध्ये सोडण्यासाठी असणाऱ्या पाईपलाईनवर NRV वॉल लावावेत. तसंच मलनिस्सारण केंद्रातील नादुरुस्त असणारे पंप तसंच यंत्रणा लवकरात लवकर दुरुस्त करण्यासंदर्भात भाजपच्या माजी नगरसेविका संजना समीर कदम तसंच समीर कदम यांनी पाठपुरावा करून सिडकोला निवेदन दिलं होतं. तसंच माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची भेट घेऊन या समस्येवर चर्चा केली तसंच निवेदन दिलं. यावेळी अनिल डिग्गीकर यांनी बंद असलेले पंप त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश दिले तसंच मल्ल निस्सारण वाहिन्यांची समस्या मार्गी लावण्यात येईल असं आश्वासन दिलं. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, प्रवीण ठाकूर, रामजी बेरा, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, वासुदेव पाटील, समीर कदम, अमर उपाध्याय यांच्यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या संदर्भात अधिक माहिती समीर कदम यांनी मल्हार TV दिली आहे. मधील मलनिस्सारण च्या विषयासंदर्भात आज पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते सन्माननीय परेशदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आत्ताच आम्ही सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांची भेट घेतली आणि आमच्या सेक्टर 15-16 या ठिकाणी असणाऱ्या मलनिस्सारण केंद्राबाबत त्यामध्ये असणाऱ्या अनेकशा त्रुटी आहेत ज्यांच्यामुळे मागील एक वर्षापासून सेक्टर 15, 16, 17, 18 आणि इतर खारघर शहरामध्ये सगळीकडेच या दूषित पाण्यामुळे हे पाणी रस्त्यावर येत आहे आणि याच्यामुळे सगळ्यांनाच त्रास होत आहे. यामुळे या ठिकाणी त्वचेचे विकार होण्याची शक्यता आहे व हे पाणी दूषित पाणी दुर्गंधीयुक्त पाणी हे सर्व सोसायट्यांमध्ये अनेक ठिकाणी पसरत असल्याने यापासूनचा त्रास नागरिकांना कमी व्हावा आणि या संदर्भात म्हणून सन्माननीय परेशदादांनी या ठिकाणी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांची भेट घेतली व हे विषय त्यांच्यासमोर मांडलेले आहेत आणि त्याबाबत आत्ताच व्यवस्थापकीय संचालकांनी आदेश देऊन या ठिकाणी पुढील कारवाई आणि व्यवस्थित कामाची सुरुवात करून याचा मार्ग निघावा अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत. आम्ही या ठिकाणी सन्माननीय परेशदादांचे या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.